नमस्कार, मी तेजल नागरे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र, जय गणेश. सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथं स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या गणेशोत्सवासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहूयात. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुंबई दौऱ्यामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळेस त्यांच्यासोबत भाजपाचे नेते सुद्धा उपस्थित होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा लालबागच्या चरणी लीन. भाजपाचे अनेक नेते सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते. आशिष शेलार, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर या भाजपाच्या नेत्यांची मोठी फौज यावेळी उपस्थित होती. नवसाला पावणारा लालबागच्या राजाची ख्याती ही सर्वदूर पसरलेली आहे. दररोज लाखो भाविक लालबागच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. त्यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा सुद्धा लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले. उत्तराखंड येथील भगवान विष्णू यांचं मंदिर असलेले श्री बद्रीनाथ धाम इथं जाऊन बद्रीनाथाचं दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. ही इच्छा डोंबिवलीकरांची पूर्ण होणार आहे, तेही डोंबिवलीतच. डोंबिवली पलावा येथे एकता प्रतिष्ठानने उत्तराखंड येथील भगवान विष्णू यांचं मंदिर असलेल्या श्री बद्रीनाथ धाम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. अगदी हुबेहूब श्री बद्रीनाथ धामचं मंदिर उभारलेलं आहे. मंदिराभोवती वातावरण देखील तसंच तयार करण्यात आलंय. जणू काही आपण खरंच बद्रीनाथ मंदिरामध्ये आहोत असा आभास इथे होतो. भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील संमित्र गणेश मंडळाच्या वतीने 25 मुखी गणेश मूर्ती स्थापन केली आहे. जर जगन्नाथपुरी येथील देखावा साकारण्यात आलेला आहे तर संमित्र गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी नवनवीन देखावे तसेच वेगवेगळ्या मूर्त्या स्थापन केल्या जातात. या गणेशाला पाहण्यासाठी दूरवरून हजारो भाविक येत असतात. बाप्पाचं सगळीकडे जल्लोषात आगमन झालं आणि विविध सजावट करून बाप्पा मखरात विराजमान झाले. खालापूर तालुक्यातील नवीन पोसरी मोहपाडा येथील रहिवासी असलेले नितीन तुकाराम म्हात्रे यांनी नेत्रदीपक असा देखावा बाप्पासाठी साकारलाय. दरवर्षी नितीन म्हात्रे विविध आकर्षक असे देखावे साकारत असतात, तर यावर्षी म्हात्रे कुटुंबियांकडून अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हा संपूर्ण देखावा पुठ्ठ्याचा वापर करून बनवलाय, तर राम मंदिराचा हा देखावा पाहण्यासाठी सर्वच जण गर्दी करतायत. तळकोकणात सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र धूम बघायला मिळते. यात कुठेही सार्वजनिक गणेश मंडळ मागे नाहीये. सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेली चितराळी इथं कलेच्या माहेरघरामध्ये चितराळीचा राजा विराजमान झालाय. या चितराळीच्या सार्वजनिक गणेश मंडळाचे आकर्षक हलते देखावे प्रसिद्ध आहेत. भव्य दिव्य असे आध्यात्मिक देखावे दरवर्षी मंडळ उभारत असतं. यावर्षी देखील मार्कंडेय जन्म देखावा साकारण्यात आलाय. श्रीरामाच्या रूपात भव्य अशी गणेशाची मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेतेय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी, पाहूया. सर्वत्र गणेशोत्सवाची कोकणात धूम आहे, मात्र सार्वजनिक गणेश मंडळ यामध्ये कुठेतरी कमी नाहीये. कारण मी आता ऐतिहासिक अशा सावंतवाडी नगरीत आहे आणि याच नगरीत ज्याला चितराळी ही जी आळी आहे याला बघितलं तर कलेचं माहेरघर असं म्हटलं जातं. कारण इथे जे कला आहेत त्या इथे मोठ्या प्रमाणात सादर केल्या जातात आणि याच कलेच्या माहेरघरात हा चितराळीतील हा राजा विराजमान आहे. इथे एक याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे विविध देखावे सादर केले जातात आणि यामध्ये यावेळीही असा एक वेगळा असा चलचित्र हा देखावा सादर केलेला आहे.
निश्चितच बघितलं तर हा चितराळीतला कलेचं माहेरघर म्हटलं जातं आणि याच ठिकाणी हा जो बाप्पा आहे तो विराजमान आहे. मात्र हे जे हलते देखावे आहेत ते मात्र सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक हे श्री गणेशाच्या चरणी येऊन लीन होताना दिसत आहेत. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. आमच्या मंडळाला 34 वर्ष चालू आहे. 1991 साली ह्याची स्थापना झाली या मंडळाची आणि त्यावेळी आमचे ह्या मंडळाचे अध्यक्ष ज्यावेळी रीतसर जे नोंदणीकृत झालं त्यावेळीपासून माननीय कैलासवासी अशोक गुप्ता हे अध्यक्ष होते आणि तेव्हापासून हे असंच मंडळ अविरत असं कार्य करते आणि सामाजिक कार्यात पण आहे. आणि मुळात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की ह्या जसं नावलौकिक असं चित्राळी कलेचा वारसा जपणार आहे तसंच ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या मूर्ती बनवण्यापासून इकडची रोषणाई असू दे किंवा साऊंड सिस्टीम हे सर्व इथलेच आमचे ह्याच भागातलेच नागरिक आहेत सर्व. संपूर्ण देशात जर मोठ्या नद्यांनी जोड प्रकल्पामध्ये जोडण्यात आल्या तर कुठल्याही भागात पूरपरिस्थिती होणार नाही. त्याचबरोबर दुष्काळी भागातही पाणी पोहोचेल. सर्व भाग सुजलाम सुफलाम होऊ शकेल असा संदेश देखाव्यातून देण्यात आलेला आहे. जळगाव मधील शहरातील आझाद क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सामाजिक प्रबोधनात्मक देखावे तयार करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. यंदाही या मंडळाने पाण्याचं महत्व सांगणारा देखावा दाखवलेला आहे. विषय आहे नदीजोड प्रकल्प. संपूर्ण देशभरात मोठ्या नद्यांनी नदीजोड प्रकल्पांना मध्ये जर घेण्यात आलं तर कोणत्याही भागात पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही. त्याचबरोबर कुठल्याही भागामध्ये दुष्काळी परिस्थितीही निर्माण होणार नाही. राज्यात गणेश उत्सवाची धूम असून जय गणेश जय महाराष्ट्रच्या विशेषमध्ये आम्ही या ठिकाणी एक आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळात या ठिकाणी आहोत. यंदाची थीम जर विचार केला तर या ठिकाणी आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाने नदी जोड प्रकल्प या ठिकाणी साकारला आहे. आपण पाहू शकतात की या ठिकाणी अनोखा देखावा आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाने साकारला असून नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून जेणेकरून पाण्याची बचत होऊ शकते, उद्योगाला चालना मिळू शकते, तसेच जे पाणी टंचाई आहे जास्तीचं पाणी जे वाहून जातं ते जर नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून त्याचं योग्यप्रमाणे व्यवस्थापन केलं तर नक्कीच फायदा होऊ शकतो असा संदेश या मंडळाच्या माध्यमातून या देखाव्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी आमच्या सोबत मंडळाचे अध्यक्ष अश्विन बोडे आहेत. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा काय सांगणार, आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे नदी जोड प्रकल्प देखावा या ठिकाणी साकारला आहे, काय उद्देश होता या मागचा? आपल्याला त्याचे फायदे असे आहे की ऊर्जा जी आपली प्रमुख आता मागणी आहे ती ऊर्जेचं जे डिमांड आहे ती आपल्या काही प्रमाणात वाढून जाईल. पाणी आणि ऊर्जा हे दोघी जर आपल्या देशाला मिळाले तर आपला देश हा सगळ्यात मोठा प्रोडक्शन हाऊस होऊ शकतो. हाही उद्देश आहे. नैसर्गिक पर्यावरणाला जो धोका आज निर्माण झालेला आहे तोही धोका काही प्रमाणात नाही भरपूर प्रमाणात कमी होईल नदीजोड प्रकल्पामुळे. आणि जे आपलं पाण्याचा विसर्ग आहे हिमनद्यांमधून जे पाणी येतं आणि त्याचा विसर्ग डायरेक्ट बंगालच्या खाडीत अरब समुद्रात आणि हिंदी महासागरात जो होतो तो काही प्रमाणात कमी झाल्यामुळे आपल्या देशाला सुजलाम सुफलाम होण्यात मदत होईल. नदीजोड प्रकल्प या ठिकाणी आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाने हा देखावा साकारला असून अनेक भाविक हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करीत आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. येवला शहरातील कुंभार गल्ली येथील शीतला माता दक्षिणमुखी हनुमान मंडळाने यंदाच्या वर्षी जगन्नाथपुरी मंदिराचा हुबेहूब देखावा साकारलाय. हा संपूर्ण देखावा प्रदूषण मुक्त असून कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर न करता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा देखावा साकारलाय. या जगन्नाथपुरीच्या दर्शनाकरता देशाच्या ओडिसा राज्यात जावं लागतं. त्याच जगन्नाथपुरीचं दर्शन येवलावासियांना जागेवरच घडवलेलं आहे. तिथल्या मंडळातील सदस्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी, पाहूयात. येवला शहरामध्ये विविध मंडळे आपले आकर्षक असे देखावे सादर करताना गणेश उत्सव दिसत आहेत. आपण येवला शहरातील एका ठिकाणी मंडळात आलेलो आहे. अक्षरशः या मंडळाने जगन्नाथपुरीचा उभेहूब असा देखावा सादर केलेला आहे. अक्षरशः आपल्या सोबत या मंडळाचे काही कार्यकर्ते काय सांगाल की तुमच्या मंडळाचं किती वर्ष आहे, कोणत्या गल्लीतील देखावा आहे, काय देखावा सादर? आम्ही येवला शहरातील कुंभार गल्ली येथील रहिवासी आहेत.
या वर्षी आम्ही जगन्नाथपुरी हा देखावा दाखल केलेला आहे. आम्ही 15 वर्षापासून देखावे दाखल सादर करत असतो. नमस्कार. गेल्या 15 वर्षापासून आम्ही विविध देखावे सादर करत असतो. तर या वर्षी आमची कल्पना अशी होती की भारतात 4 धाम आहे मुख्यतः, एक त्याच्यापैकी एक जगन्नाथपुरी ओडिशा राज्यातील हे धाम आम्हाला दाखवायचं होतं. प्रत्येकाला सहजासहजी नाही, खूप खर्चिक असतं 4 धाम करणं. तर आम्ही एक विचार केला की येवले शहरात हे जगन्नाथपुरी धाम आतापर्यंत झालेलं नाहीये, तर आम्ही सगळ्या मंडळांनी बैठक घेऊन ठरवलं की जगन्नाथपुरी धाम दाखवू. या धामचं वैशिष्ट्य असं आहे की हे 4 धाम मधून एक मानाचं धाम आहे. नक्कीच, येवल्यातील नागरिकांना या जगन्नाथपुरीचे दर्शन इथल्या मंडळांनी इथेच उभेऊन घडवलेलं आहे. नरेंद्र भटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला. टिटवाळ्यातील निमकर नाका येथील रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवाचं हे 25वं वर्ष. त्यांच्या वडिलांपासून ते आजपर्यंत दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील तीर्थक्षेत्र, देवस्थाने, मंदिरं हे सर्व देखावे ते स्वखर्चाने उभे करतात. हे सादर करत असताना त्यांचे मित्रमंडळी, घरातील, परिवारातील सदस्य त्यांना सहकार्य करतात. यावर्षी त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांचा वनवास हा देखावा सादर केलाय. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक इथे रोज गर्दी करत असतात. 10 दिवस झालेला उत्सव, यामध्ये भजन कीर्तन, त्यानंतर वारकरी संप्रदायाचे लोक येऊन हरिपाठ करतात. येथील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी, पाहूया. टिटवाळ्यामध्ये रत्नाकर पाटील नावाचं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या अंतर्गत गेली 25 वर्ष गणपती बाप्पाची सेवा केली जाते. विविध असं प्रदर्शन किंवा देखावे इथे सादर केले जातात आणि परिसरातल्या लोकांना त्याचा आनंद मिळतो. आतापर्यंत तीर्थक्षेत्र, त्यानंतर अनेक मंदिरं यांची स्थापना केलेली आहे. यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांचं डेकोरेशन केलेलं आहे, त्याचा देखावा सादर केलेला आहे. आपण रत्नाकर पाटील यांना विचार आहोत, कशा प्रकारचं आयोजन आहे यावेळेस? यावेळेस प्रभू रामाचं अयोध्येचं आम्ही आयोजन केलेलं आहे. प्रभू रामाचा वनवासाचा प्रवास आम्ही दाखवलेला आहे. काय ही संकल्पना सुचली? दरवर्षी नवनवीन संकल्पना करतो. अच्छा, किती वर्षापासून हे सगळं करताय तुम्ही? हे आता साधा 25वं वर्ष आहे. यापूर्वी तुमचे वडील वगैरे करायचे? हां, पूर्वी वडील करायचे. अच्छा, अजूनही त्यांचा मुलगा येत आहे, आता ही तिसरी पिढी आहे, त्यांना विचारावं कशा प्रकारचं काय केलेलं आहे, किती दिवस लागले, काय कसं केलं असं करू? तर हे बनवायला आम्हाला लगभग 1 महिना लागतो व हे आम्ही बनवले आहे कारण आम्हाला यावर्षी आम्ही पाहिले की अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर स्थापित झाले व श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली. हे पाहून आम्हालासुद्धा कल्पना आली की यावर्षी आम्ही श्रीरामाचे वनवास प्रवास दर्शन दाखवू. काय संकल्पना सुचल्यानंतर कसं वाटलं, आज किती दिवस लागले, किती लोकांनी सहकार्य केलं? तर इथे आम्हाला खूप लोकांनी सहकार्य केलं, आमचे मित्रमंडळी यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला. काय उद्देश मिळाला हे सगळं करून? हे सर्व करून आम्हाला लोकांचे प्रेम व देवाचे आशीर्वाद मिळाले. प्रभू रामचंद्राचे, श्रीरामचंद्राचे आशीर्वाद मिळालेले आहेत आणि ह्या आशीर्वादाबरोबरच त्यांनी ह्या गणेशोत्सवामध्ये हा देखावा सादर केलेला आहे. किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, टिटवाळा. मी पाहिले की माझे बाबा व माझे आजोबा हे सर्व डेकोरेशन करत आहे. हे पाहून मी सुद्धा आता पुढे ही पिढी चालवणार आहे व अशा प्रकारचे डेकोरेशन बनवणार आहे, सर्व तीर्थ मी दाखवणार आहे. तर यावर्षी आम्ही श्रीराम वनवास प्रवास दर्शन दाखवले आहे कारण आम्ही पाहिले की अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली व श्रीराम मंदिर स्थापित झाले. हे पाहून आम्हालासुद्धा कल्पना आली की आम्ही हे बनवू व आम्ही हे 30 दिवसात बनवले आहे व आम्हाला आमच्या मित्रमंडळी सर्वांनी सहकार्य केले आहे. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पद्मालय येथे भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देशातील डाव्या आणि उजव्या सोंडेचे गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान असलेले हे मंदिर असून भाविकांची इथे मोठी गर्दी गणेशोत्सवानिमित्त होत असते. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की मंदिर पेशवेकालीन असून डाव्या आणि उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी आहेत. अमोद आणि प्रमोद असं यांना म्हटलं जातं. तर या मंदिराच्या समोर कमळाचा मोठा तलाव असून तलाव हा भाविकांचं लक्ष वेधून घेतो. बकासूर आणि भीमाचं युद्ध झाल्यानंतर पाण्याची तहान भागवण्यासाठी जमिनीवर भीमाने कोपर धरला असून या ठिकाणी तलाव पडला आणि त्याला भीमकुंड असं म्हटलं जातं. अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला इथं भाविकांची मोठी गर्दी होत असते. हो,
गणपतीच्या दर्शनासाठी भाविक प्रत्येक संकष्टी चतुर्थीला येतात. अंगारिका चतुर्थी वर्षातून एक दोन येते, त्यावेळेला सुमारे 1.5 लाखापर्यंत इथे लोक गणपती भाविक भक्त दर्शनासाठी येतात. या मंदिराची ख्याती इथे नवसाला पावणारा गणपती आहे. लोक इथे काही नवस पावला तर मग इथे वरणभाटीचं नवस देतात, भोजन करतात, नैवेद्य देतात आणि दर्शन घेऊन परत जातात. गणपतीने अंतराळामध्ये ज्या असुराचा वध केला त्या असुराचे पायाकडील भाग इथे पडला म्हणून याला पद्मालय हे नाव पडलं. पुन्हा या तळ्यामध्ये पद्म आहेत म्हणून पद्मालय हे नाव रूढ झालंय. संपूर्ण देशभरामध्ये गणेश चतुर्थीचा उत्साह असून जळगावातही या ठिकाणी एरंडल येथील पद्मालय देवस्थान येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. आपण पाहू शकतात की या ठिकाणी पद्मालय देवस्थान येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. अमोद व प्रमोद हे गणपती दोघंही उजव्या आणि डाव्या सोंडेचे गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान असून अनेक भाविक श्रद्धेपोटी गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे पौराणिक कथानुसार म्हटलं की भीमाने बकासुराला लढाईत पराभूत केलं. लढाईनंतर त्याची तहान भागवण्यासाठी त्याने पाण्याचा तलाव तयार केला आणि कोपर धरला व त्या ठिकाणी भीमकुंड हे तयार झालेलं आहे. आणि अनेक भाविक हे मंगळती चतुर्थी असतील त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या राज्यभरामध्ये देशभरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतो आहे आणि अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. अमोद व प्रमोद उजव्या व डाव्या सोंडेचा गणपती या ठिकाणी विराजमान असल्याने पद्मालय श्री क्षेत्र येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी गर्दी केली आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र, जळगाव. गणेशोत्सव आणि पुणे हे अविभाज्य भाग. गणेशोत्सव म्हणजे पुण्याच्या संस्कृतीत भर घालणारा उत्सव. या गणेशोत्सवादरम्यान पुण्यात गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. अगदी परदेशी पाहुणे सुद्धा पुण्यात गणपती बघायला येत असतात. पुण्यातील गणपती आणि गणेशोत्सवादरम्यान देखावे बघण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक असतात. शहरातील अनेक ठिकाणी वेगवेगळे देखावे दाखवले जातात आणि प्रत्येक देखावा एकापेक्षा एक सुंदर असतो. सध्या पुण्यातील सर्वात सुंदर देखाव्याची चर्चा सुरू आहे. पेरुगेट पोलीस चौकी येथे असलेल्या छत्रपती राजाराम मित्र मंडळाने यंदा अमृतसर येथील दुर्गियाना मंदिराचा भव्य दिव्य देखावा साकारलाय. या देखाव्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूया. माझ्या पाठीमागे जे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय ते अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. परंतु हे कायमस्वरूपी मंदिर नसून पुण्यातील गणपतीचा जो आहे तो देखावा आहे. पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये असणाऱ्या राजाराम मित्र मंडळाने हे डोळ्याचं पारणं फेडेल अशा प्रकारचं मंदिर सदाशिव पेठसारख्या वर्धेच्या ठिकाणी बांधलेलं आहे, उभं केलेलं आहे. जमिनीपासून साधारणतः 14 ते 15 फूट उंचीवरती म्हणजे वाहतुकीला देखील अडथळा न येता हे संपूर्ण देखावा जो आहे तो उभारला आहे. आणि यासाठी लाखो लोक रोज मंदिरामध्ये येत आहेत. त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते पुण्यातूनच नाही तर जगभरातून भाविक जे आहेत ते लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आणि अशा प्रकारचे भव्य आणि दिव्य देखावे पाहण्यासाठी सध्या पुण्याकडे जे आहेत ते वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. यावर्षी 555 गुरु नानक जयंती असल्यामुळे यावर्षी शीख बांधवांना किंवा गुरु नानकांच्या स्मरणात आपण काहीतरी असं करावं पंजाबच्या दृष्टीने की ते आमचं मागच्या वर्षी ठरलं होतं. त्यानुसार आम्ही दुर्गाना मंदिर हे निवडलं. तर अमृतसर येथील हे दुर्गाना मंदिर आहे. याला गोल्डन कलश गोल्डन हे आहे सगळ्या चारही बाजूनी. खाली पूर्णपणे मार्बल आहे. त्याच्या चारही बाजूनी सरोवर आहे. सरोवराला फाउंटन आहे. फिश आहे त्या ठिकाणी. त्याच्या गाभाऱ्यामध्ये त्या देवीची मार्बलची मूर्ती आहे आणि त्याच गाभाऱ्यामध्ये आपण गणपतीची स्थापना केलेली आहे. धुळे तालुक्यात असलेल्या वरखेडी या गावामध्ये तरुणांनी अमरनाथ येथील देवस्थानाचा देखावा तयार केलाय. अमरनाथ प्रमाणे गुफा तयार केलेली आहे आणि त्यामध्ये भगवान महादेव स्थापित केलेत. हुबेहूब असा अमरनाथ देवस्थानाचा देखावा बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक गर्दी करतायत. या मंडळींची यंदाचं 13वं वर्ष असून गेल्या काही वर्षांपासून विविध देवस्थानांचे देखावे तयार करण्याची परंपरा या मंडळाची आहे. ग्रामीण भागातील लोकांना एवढं दूर जाणं शक्य नसल्यामुळे अमरनाथ येथील देखावा या ठिकाणी साकार करून या ठिकाणी साक्षात अमरनाथाचं दर्शन या सर्व भाविकांना देण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे. नमस्कार सर, माझं नाव प्रशांत पाटील. आम्ही धुळे तालुक्यातील वरखेड्या गावात राहतो. आपण बघू शकता की गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात चालू आहे. तसाच आमच्या गावातून आम्ही गणेश उत्सव राबवत आहोत.
आम्ही यावर्षी आमच्या कार्यक्रमाची थीम अमरनाथ देखावा ठेवलेली आहे. यामध्ये आम्ही असा उपक्रम लागवला आहे की आपल्या खेडेगावातील लोक हे शेतकरी लोक अमरनाथ येथे जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांना अमरनाथचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही त्यांना इथं अमरनाथचा देखावा सादर करीत आहोत. तरी आम्ही सर्व लोकांना विनंती करतो की त्यांनी देखावा बघण्यासाठी आमच्या ग्रुपला भेट द्यावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 16 वाशीचा गणराजाच्या दर्शनाला गणेश भक्तांची मोठी गर्दी होती. पुरातन काळातील शिवमंदिर इथं साकारण्यात आलेलं असून मोरावर विराजमान बाप्पाची आकर्षक मूर्ती भक्तांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते. गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबईत विविध देखावे साकारण्यात आलेले आहेत. नवी मुंबईतील वाशीतील शिवाजी चौक या ठिकाणी पुरातनकालीन मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे या ठिकाणी पुरातनकालीन मंदिराचा जो आहे तो देखावा साकारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विविध देवांच्या या ठिकाणी मूर्ती ज्या आहेत त्या या ठिकाणी कलाकृती सादर करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गणेश भक्तगण जे आहेत या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर गणपती सोबत फोटो देखील घेताना सेल्फी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर काय सांगाल, किती वर्षापासून हा गणेशोत्सव मंडळ तुम्ही काढलेला आहे आणि गणपती या वर्षी एकदम पुरातनकालीन जी प्रतिकृती साकारलेली आहे, नेमकी कशी संकल्पना सुचली? नवी मुंबईतील एक नामांकित मंडळांपैकी आमचं हे मंडळ आहे. दरवर्षी जे गणेश भक्त येतात त्यांना एक काहीतरी वेगळे पण द्यायचं आणि एक सुंदर देखावा तयार करायचा. यावर्षी आम्ही पुरातन लेणी या ठिकाणी साकारलेली आहे. डोंगर आहे, डोंगरावर शंकर भगवान विराजमान झालेले आहेत आणि त्या डोंगराच्या आतमध्ये पुरातन शंकराचं मंदिर आहे आणि लेणी आहेत. या ठिकाणी मयुरावर बसलेली गणरायाची मूर्ती आहे. नक्कीच गेल्या 40 वर्षापासून ही परंपरा जपत असल्याने गणेश भक्तांना देखील या ठिकाणी दर्शनासाठी यावे असे आवाहन जे आहे ते या मंडळाच्या अध्यक्षांनी केलेले. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई. यासह जय गणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथं स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमात वेळ होतो इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात जय गणेश या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.